म्हैसगावचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला असून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली आहे. मुळा नदीच्या ओढ्यातून बेकायदेशीरपणे रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून त्यातून मुबलक पैसा कमवण्याचे काम सध्या वाळू तस्करांकडून होताना दिसून येत आहे. वाळू उपशाचे प्रमाण नगर जिल्ह्यातील म्हैसगाव या ठिकाणी सर्रासपणे होत आहे. गेल्या काही दिवसांपासून म्हैसगावसह बाहेरील वाळू माफियांची ओढे आणि शेतावर मजल पोहोचली आहे. त्यात प्रशासकीय अधिकारी यांचा अंतर्गत पाठिंबा असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे. हे थांबवण्यासाठी महसूल विभागांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना खंबीर भूमिका घ्यावी लागणार आहे. नदी लगत असणाऱ्या ओढ्याच्या पात्रांमध्ये असलेली वाळू तस्करांसाठी आता पांढरे सोने ठरले आहे. 10 वर्षांपूर्वी मजुरांद्वारे ट्रकमध्ये वाळू भरली जात असे, परंतु शेजारच्या पुणे औरंगाबाद नाशिक जिल्ह्यातील बांधकामे वाढू लागल्याने वाळूची मागणी वाढू लागली आहे. मुबलक पैसा मिळू लागला त्यामुळे आता वाळू भरण्यासाठी JCP सारखे यंत्रच थेट नदी पात्रात उतरून वाळू तस्करी सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी असलेले शेतकरी बांधवांमध्ये दहशत निर्माण झाली असून धमकी देऊन जीवे मारण्याचा दिला जात असल्यामुळे वाळू ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना वाळू तस्करांना रोखण्यासाठी हिंमत होत नाही. त्यात काही तस्कर बाहेर गावातील आहे. या वाळू माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून आणि म्हैसगाव ग्रामस्थांकडून होत आहे. नमस्कार, मी गुल्लगड सुनील. काल रात्री अज्ञात काही व्यक्तींनी इथे येऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाळू उपसा केला. प्रचंड असे खड्डे पडले होते, परंतु जाताना त्यांनी पुन्हा खड्डे सपाट केले. दोन टॅम्पो बाहेर गावचे आहेत, ह्या म्हैसगावचे सुद्धा नाहीत. आणि वाळू उपसल्यामुळं पर्यावरणाला काय धोका निर्माण होतो, किंवा समोरच म्हैसगाव ग्रामपंचायतीची विहीर आहे, त्या विहिरीला सध्याच पाणी नाही. आणि ह्या ठिकाणी जवळपास एक परस वाळूचा खड्डा आहे, खाली वाळू आहे, हा संपूर्ण वाळूने भरून आलेला आहे. समजा इथं जर ही वाळू उपसली तर गावच्या पाण्याचा प्रश्न आहे. इथलं पाणी संपूर्ण खाली निघून जाईल आणि आज सध्या म्हैसगाव ग्रामपंचायतला पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे ही वाळू इथं टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. आजूबाजूला शेतकऱ्यांचे राहणं आहेत. ही वाळू जर वाहून काढून नेली तर इथं मोठी नळी पडते आणि आजूबाजूचे शेतकऱ्यांचे राहणं चिरतात. पाण्याने ती सगळं चाटून माती वाहून नेली जाते. ह्या ठिकाणी ही वाळू साचल्यामुळं आपण ह्या ठिकाणी पाहतो की इथं इतका भरावा या ठिकाणी वाळूचा झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी बाहेर गावचे वाळू आले या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात वाळू घेऊन जातात. रात्री आम्हाला जेव्हा रात्री या ठिकाणी वाळू नेल्यानंतर आम्हाला ग्रामस्थांना जेव्हा सरपंचांना आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा आम्ही पत्रकार या ठिकाणी येऊन चौकशी केली. खरोखरच या ठिकाणी वाळू घेऊन गेलेले आहेत. आजूबाजूला शेतकरी या शेतकऱ्यांनासुद्धा या वाळूमुळे त्रास होतो. शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत, ही वाळू गेल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना अजून पुढं दोन तीन महिना उन्हाळा जात आहे. आणि ही वाळू गेल्यानंतर इथलं पाणी जाणार. पाणी गेल्यानंतर संपूर्ण ह्या शेतकऱ्यांना बिना पाण्यावाचून या ठिकाणी राहावं लागेल. त्यामुळं पोलीस कर्मचारी असतील, तहसीलदार असतील, यांनी त्वरित ह्या घटनेकडे लक्ष द्यावे. आम्हाला असं वाटतं, आम्हाला असा संशय येतो की याच्या पाठीमागं पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांचा हात आहे की काय. कारण या ठिकाणी बाहेर गावचे लोक येऊन वाळू घेऊन जातात आणि प्रशासन हतबल आहे, प्रशासन काहीच करत नाही. त्यामुळं या घटनेकडे गांभीर्याने पाहो हीच आम्ही म्हैसगाव ग्रामस्थ विनंती करतो. थांबतो, धन्यवाद. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, News Today 24, राहुरी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.